या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। भोकरदन तालुक्यातील धावडा येथून 3 ऑगस्ट रोजी मधुकर अप्पा घोडकी यांची बोलेरो वाहन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलं होतं, म्हणून मधुकर अप्पा घोडकी यांच्या फिर्यादीवरून पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान या गुन्ह्याचा तपास पोलीस जमादार प्रदीप सरडे आणि त्यांचे सहकारी जीवन बालके शिवाजी जाधव खरात यांनी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला होता। सदर वाहन हे बुलढाणा जिल्ह्यात किंवा मध्य प्रदेश या भागात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावरून जमादार सरडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील नांदूर येथील एका पेट्रोल पंपावर चौकशी केली असता चोरीस गेलेलं वाहन 4 ऑगस्ट रोजी पंपावर डिझेल भरण्यासाठी आलं होतं अशी माहिती मिळाल्यावरून तपास अधिकारी सरडे भालके आणि जाधव यांनी नांदुरा या ठिकाणी जाऊन पेट्रोल पंपावरील CCTV फुटेज हस्तगत करून सदर गुन्ह्यात नांदुरा जिल्हा बुलढाणा येथील शेख वसीम शेख गणी आणि मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील शेख मतीन शेख कबीर यांना अटक करण्यात आलेला आहे। तसेच भोकरदन न्यायालयात हजर केलं असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे। कोठडी दरम्यान चोरलेल्या वाहनाबाबत चौकशी केली असता काही बाबी समोर आल्यात। दरम्यान तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांची इतरत्र बदली झाल्यानं सदरच्या तपासाची जबाबदारी नव्यानं रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग घुशिंगे यांनी स्वीकारली आणि सदर गुन्ह्याकडे जातीनं लक्ष घालून फिर्यादीचे वाहन परत मिळावे याकरिता आणि गुन्हा उघडकीस यावा याकरिता तपास अधिकारी सरडे आणि त्यांच्या टीम यांना योग्य मार्गदर्शन व सल्ला देऊन जातीनं लक्ष घालण्याचं सांगितलं। त्यावरून चोरीस गेलेले बोलेरो वाहन 19 ऑगस्ट शनिवारी बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथून हस्तगत करण्यात आलं आहे। हे वाहन पारत पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलेलं आहे। मागील काही दिवसांपासून झालेल्या वाहन चोरीच्या प्रकरणात आणि इतर गुन्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग घुशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार प्रदीप सरडे जीवन बालके शिवाजी जाधव आणि खरात यांनी वेळोवेळी बुलढाणा जिल्ह्यात आणि मध्य प्रदेशात जाऊन सदर गुन्ह्याचा पाठपुरावा करून चोरीस गेलेलं वाहन जप्त केलेलं आहे। ही बोलेरो गाडी चोरट्यांनी दरोडा टाकण्यासाठी नेऊन नंबरही बदली केलेला होता। या वाहनाची तपासणी केली असता यात दगडे बूट बॅग देशी दारूच्या बाटल्या LCD शस्त्र अवजारे या गाडीमध्ये असल्याचं समजलं अशी माहिती गाडी मालक मधुकर अप्पा घोडकी यांनी दिली आहे। न्यूज रिपोर्टर हरिबोराडे, आज 24 तास चालना। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।